महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत। आज 6 जून 2023 मंगळवार। पाहुयात राज्यातील हवामानासंबंधीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट्स। यंदाचा मान्सून लांबलाय, त्यामुळे भारतीय हवामान खात्यानं आता मान्सून 3 ते 4 दिवस उशिरानं दाखल होण्याचा अंदाज वर्तवलाय। केरळमध्ये 4 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती, मात्र अद्याप केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतीक्षा लांबली आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून आता लक्षद्वीपपर्यंत पोहोचलाय। केरळमध्ये मान्सून 3 ते 4 दिवस उशिरानं येण्याची शक्यता आहे। राज्यात मागील 2 दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावतोय। हवामान खात्यानं आजही राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। यामध्ये नाशिक, जळगाव, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यांच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह हलक्या, तर सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज आहे।